पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचं जनता त्रस्त झाली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई जीवघेणी ठरत असून या इंधन दरवाढी विरोधात 4 सप्टेंबरला जयस्तंभ चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनेही करण्यात आले. यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, पक्षनेते लक्ष्मण खुमरे, नगरपालिका अध्यक्ष कासम गवळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातात निषेध दर्शवणारे फलक घेऊन भाजप शासनाविरोधात निदर्शने केली.